अंबिका देवी मातेस करण्यात येणारे विविध अवतार आणि पार पडणारे धार्मिक कार्यक्रम यामुळे श्री हिंगुलांबिका देवी मंदिर परिसर भक्तगणांनी भारावून गेला आहे. गणेशपेठ येथील भावसार समाजाची कुलस्वामिनी श्री हिंगुलांबिका देवी मातेस नवरात्रोत्सव काळात करण्यात येणाऱ्या विविध अवतार श्री हिंगुलांबिका नवरात्र उत्सवाचं वैशिष्ट्य असतं. शनिवारी दुर्गाष्टमी निमित्त महिषासूर मर्दिनीचा रूपदर्शन अवतार करण्यात आला होता. यावेळी भक्तगणांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान दुर्गाष्टमी निमित्त शनिवारी श्री हिंगुलांबिका देवी मंदिरात श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समिती ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत सुरेश आंबुरे यांच्या धर्मपत्नी सौ स्मिता श्रीकांत आंबुरे यांच्या हस्ते होम हवनाचा विधी कार्यक्रम पार पडला. यावेळी पुरुषोत्तम जोशी, सुधीर मुदगल, रत्नदीप कुलकर्णी, ऋषिकेश लसणे, विजयकुमार तुळजापूरकर, प्रथमेश जोशी यांनी पौरोहित्य केलं. दरम्यान होम हवनाचा कार्यक्रम झाल्यानंतर श्री हिंगुलांबिका देवी मंदिर समिती ट्रस्टचे विश्वस्त श्रीकांत सुरेश आंबुरे यांच्या धर्मपत्नी स्मिता श्रीकांत आंबुरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. देवीच्या चरणी प्रार्थना करत असताना हीच मागणी केली की सोलापूरचा जो बेकार तरुण आहे त्याला परत एकदा आपल्या सोलापूरमध्ये मानाचं काम मिळू दे. आणि एकेकाळी जो सोलापूरला सोन्याचा धूर निघत होता तो परत आपल्या सोलापूरमध्ये निघू दे. आज ज्या बँका, सूत मिल, कारखानदारी मोठ्या प्रमाणामध्ये बंद पडत चाललेले आहेत त्या सगळ्याला ऊर्जित अवस्था येऊन सोलापूरचं वैभव वाढू दे, हीच प्रार्थना मी हिंगुलांबिका देवीच्या चरणी केलेली. या प्रसंगी श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे विश्वस्त दत्तात्रय पुकाळे यांच्यासह श्री हिंगुलांबिका मंदिर समितीचे पदाधिकारी तसंच श्री हिंगुलांबिका देवी नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते, भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.